बीकेबी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. उमरेडमध्ये मृतावस्थेत आढळला तरुण वाघ, मृत्यूमागे वेगवेगळ्या शंका कुशंकेला उधाण. विविध गुन्ह्यांमध्ये लिप्त असलेल्या आरोपींना पकडण्यात पाचपावली पोलिसांना मिळाले यश. आणि दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी आयोजित केली बैलगाडी शर्यत. शर्यतीत घेतला बैलगाडी चालवण्याचा आस्वाद. आणि आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. नागपूर जिल्ह्यातील उमरेड पासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर मारुती कद्रेवार यांच्या शेताच्या बाजूला एक तरुण पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला, त्यामुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे. मी एके मडावी, वन परिक्षेत्र अधिकारी उत्तर उमरेड. आपला मखरतुकडा राऊंड बीट उदाशा या क्षेत्रामध्ये मृतावस्थेमध्ये आपला वाघाची माहिती मॅडम कोणा हे दिलेली आहे माहिती आपली गाणार. हां, गाणार यांनी माहिती दिली. आम्ही ह्या ठिकाणी स्टाफसह उपस्थित होऊन सेनी त्याची चौकशी करणं, म्हणजे मृत्यूअस्थच असल्यामुळे त्याची त्या आपल्या ताब्यामध्ये घेण्यात आलेलं आहे. पुढील चौकशी करण्याच्या अजून आपले डॉक्टरचा ची टीम येत आहे, ते थोड्यात पोहोचल्यानंतर संपूर्ण ते माहिती देण्यात येईल. मी घरी असताना मला एक कॉल आला की मधुबन कॉन्व्हेंटच्या समोर एक वाघ फिरतो आहे, जिवंत अवस्थेत फिरतो आहे, असा मला फोन आला. विजय आंबुलकर या व्यक्तीचा तो कॉल होता. मी अफवा आहे की शहानिशा करण्याकरता मी इथे पोहोचलो. पोहोचल्यानंतर मी बघितलं तर त्या एक ढाबा आहे कद्रेवार इथं, त्या ढाब्याच्या बाजूला ढाबेवाले जे आहे ते म्हणजे लॅटरीला जात असताना त्यांना तो आढळला. त्यांनी मग कॉल करून सगळ्यांना जमा केला. तर मी पोहोचल्यानंतर बघितलं कोणता वाघ आहे, तर तो मृतावस्थेत आढळलेला टायगर, सब अडल्ट टायगर, म्हणजे नुकतंच आपल्या आईपासून वेगळा झालेला, आपली टेरिटरी बनवण्याच्या ह्याच्यात फिरणारा तो वाघ असावा असा माझा एक अंदाज आहे, प्राथमिक अंदाज. अनेक गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या गुन्हेगारांना पकडण्यात पाचपावली पोलिसांना यश आले आहे. एका दुचाकी चोरण्याच्या प्रकरणात सापडलेल्या या गुन्हेगारांकडून बाकीचे गुन्हे व मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. पाचपावली पोलिसांनी उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांमध्ये मुख्य घटना ही दुचाकीच्या चोरीच्या तक्रारीवरून सुरू झाली. फिर्यादी यांनी त्यांची गाडी ही घरासमोर पार्क करून ठेवली व सकाळी पाहिली असता गाडी ठेवलेल्या ठिकाणी दिसून आली नाही. फिर्यादीने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्यावरून तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील चोरीला गेलेले ॲक्टिवाही आरोपी इसम नामे राहुल हटेगार व दर्शन कांतोडे, दोघे राहणारे यशोधरा नगर नागपूर, हे घेऊन फिरत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून गुन्हा घडल्याचे 24 तासात तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जायगाय व स्टाफसह नमूद आरोपी इसमांना ॲक्टिवासह अटक केली. दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यासंबंधाने तपास केला असता विविध गुन्ह्यांचा उलगडा झाला व आरोपीकडून एकूण 1,81,500 रुपयाचा माल कायदेशीररित्या जप्त करण्यात आला आहे. दिनांक 9 तारखेच्या रात्री 9:30 वाजता ते 10 तारखेच्या सकाळी 7:15 वाजताच्या दरम्यान फिर्यादी प्रांजल दुलीचंद गुमगावकर, वय 23 वर्षे, राहणार नाईक तलाव, मराठा चौक, शिवमंदिर पोस्टे, पाचपावली, यांच्या घरासमोर गाडी लावली, त्यांची दुचाकी वाहन लावून पार्किंग करून ठेवले होते. सकाळी त्यांचं असं लक्षात आलं की कोणीतरी अज्ञात चोराने सदृश वाहन चोरून नेलेले आहे. 9 तारखेला त्यांनी पोलीस स्टेशनला 10 तारखेला त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्याच्यावरून आम्ही सदर गुन्हा दाखल केलेला आहे आणि 24 तासामध्ये PSI जायभाय आणि हेड कॉन्स्टेबल विजय यादव यांच्या टीमने अथक परिश्रम करून 24 तासामध्ये सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. त्यामध्ये आरोपी राहुल राजू हटेवार व 21 वर्षे, राहणार कुंदनलाल गुप्ता नगर, पंजाबी लेन पोस्टी, यशोधरा नगर, दर्शन मनोज कांतोडे व 21 वर्षे, राहणार इंदिरा माता नगर, राजेश बेकरी मागे पोस्टी, यशोधरा नगर, आणि महेंद्र कुवरसिंग कावरे उर्फ शाहू व 19 वर्ष, राहणार धम्मदीप नगर, सुरेश किराणा स्टोअर जवळ पोस्टे, यशोधरा नगर. अशा 3 आरोपींना अटक करून पोलीस स्टेशन पाचपावली येथील नमूद गुन्ह्याचा मुद्देमाल म्हणजे वाहन जप्त केलेला आहे. तसेच त्यांच्याकडून अजून पोलीस स्टेशन पाचपावली येथे दाखल असलेले इतर 2 गुन्हेसुद्धा उघडकीस आणलेले आहे.
त्यात प्रामुख्याने एक चोरीचा गुन्हा आहे आणि दोन्ही इतर दोन अजून चोरीचे गुन्हे आहेत. असे एकूण तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे. त्यांच्याकडून आत्तापर्यंत एकूण एक ॲक्टिवा 4G ग्रे रंगाची, त्याचा क्रमांक आहे MH49AV3864. त्यानंतर एक प्लेजर गाडी MH31DN7127. त्यानंतर दुसऱ्या एका गुन्ह्यातील लोखंडी जुना हायड्रॉलिक जॅक आणि त्याचं इतर जे साहित्य होतं जे चोरीला गेलं होतं, असा एकूण 45,500 रुपयाचा मुद्देमाल तो एक जप्त केलेला आहे. त्याचप्रमाणे अजून एक वाहन आहे MH31DF1494, असं एक वाहनसुद्धा जप्त करण्यात आलं आहे. असे एकूण तीन वाहन विवो कंपनीचा Y51 सिरीजचा जो मोबाईल आहे तो सुद्धा आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे. हा मोबाईल पोस्ट बजाजनगर येथील दीक्षाभूमीजवळ एक वर्षापूर्वी त्यांनी एका इसमाकडून हिसकून घेतला होता असं त्यांनी सांगितलेलं आहे. तो सुद्धा सदर गुन्ह्यामध्ये आम्ही जप्त केलेला आहे. असं आरोपीकडून आत्तापर्यंत 1,81,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून PCR दरम्यान सदरचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे. दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी नागपूर जिल्ह्यातील तेलगाव येथे आयोजित बैलगाडी शर्यतीत बैलगाडी चालवण्याचा आस्वाद घेतला. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर कळमेश्वर तालुक्यात पहिल्यांदा बैलगाडी शर्यतीचे आयोजन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. या शर्यतीत पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा येथील स्पर्धक सहभागी झाले आहे. ग्रामीण भागात अशा स्पर्धेच्या आयोजनाने सामाजिक एकोपा राहतो व रोजगार निर्मितीमध्ये देखील एक महत्वाची भूमिका या बैलगाडी शर्यतीत पार पाडतात, असे मत सुनील केदार यांनी व्यक्त केले. फार वेळ झाला आता ते, जेव्हा मी पहिल्यांदा कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस केलं होतं, त्याच्यानंतर नाही केलं त्या ठिकाणी. आज पहिल्यांदा अनेक दिवसानंतर या भागामध्ये शंकरपाठाचं आयोजन करण्यात आलं, काय सांगाल याबद्दल आणि किती महत्वाची भूमिका राहते शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये गोष्टीची? हा ग्रामीण भागाचा विषय अत्यंत महत्वाचा आहे. हा विषय एका कुठल्या सब्जेक्टने सांगणं चुकीचं होऊन जाईल विषयाने. याच्यामध्ये ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था हा विषय पहिला, दुसरा विषय आहे की ग्रामीण भागाच्या सलोख्याचं वातावरण हा दुसरा विषय, आणि तिसरा ग्रामीण भागातला हा जो कष्टकरी आहे हा त्या पशुसोबत लावणारा त्याचा जिव्हाळा आहे त्या ठिकाणी. ह्या सगळ्या गोष्टीचं विचार आहे आणि म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. ह्या पटाच्या माध्यमातून सगळे लोक एकत्रतात, सगळे जातीपंथाचे लोक एकत्र येतात, सगळे त्या ठिकाणी कोणी पाटील आहे का कोणी त्या ठिकाणी कष्टकरी याचं त्यांनी भान ठेवत नाही, पण एकोपा सलोख्याचं वातावरण त्या ठिकाणी असलेलं सगळं जातीभेद सोडून सगळेजण एकत्र येतात, त्याच दृष्टिकोनातून सुद्धा हा विषय फार महत्त्वाचा आहे. गेल्या 7 वर्षानंतर प्रथमच महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय सुनीलभाऊ केदार यांच्या प्रयत्नामुळे सुप्रीम कोर्टामधून बैलाच्या शर्यतीला या ठिकाणी परवानगी मिळालेली आहे. आणि या ठिकाणी तेलगावमध्ये जो हा शंकरपट 2 दिवसाचा, आज आणि उद्या, आणि आज या ठिकाणी माननीय मंत्री सुनीलभाऊ केदार यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. आणि या ठिकाणी महाराष्ट्रामधून दुरून दुरून पश्चिम महाराष्ट्रामधून सुद्धा त्या ठिकाणी जोड्या आलेल्या आहे, मराठवाड्यामधून सुद्धा या ठिकाणी जोड्या आलेल्या आहे, मध्य प्रदेशामधून सुद्धा या ठिकाणी बैलजोड्याने त्या ठिकाणी मालक आले आणि मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं असं एक आनंदाचं वातावरण या शेतकऱ्यामध्ये परिसरामध्ये या ठिकाणी एक वातावरण, एक चांगलं उत्साही वातावरण गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आनंद घेण्यासाठी परिसरामधील आणि जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत. बैलजोडीची शर्यत जी होती, जे बंदी होती ते उठवल्यानंतर जे ज्या ठिकाणी बैलांना जे डिमांड होती म्हणजे किमतीचं जे डिमांड होतं ते वाढलेलं आहे आणि जे बैलाची जोपासना आहे त्या ठिकाणी जे शेतकरी जे पालन पोषण करतात बैलांचं, छोट्या वासरांचं पालन पोषण करतात, एक त्या ठिकाणी चांगला असा रोजगाराची संधी या नात्याने एक चांगली अशी महाराष्ट्रामध्ये चालून आलेली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाचा अपमान केला त्याबद्दल त्यांचा राजीनामा द्यावा या मागणीकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. देशाचे केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरून नाभिक समाजाचा अपमान केला आहे. राजकीय भाषणे देताना यांना बहुजन समाजाला उद्देशून भाषणे देण्यासाठी बहुजन समाजातील जाती यांच्या दावणीच्या जहागीर नाहीत. तरीसुद्धा 3 वर्ष अगोदर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बहुजन समाजातील नाभिक समाजाचा निंदनीय शब्दात अपमान केला आहे.
यामुळे संपूर्ण राज्यातील नाभिक समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून आपण त्यांचा राजीनामा घ्यावा अथवा त्यांनी समाजाची केलेल्या बदनामीबद्दल जाहीर माफी मागावी या मागणीकरिता आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चामध्ये उपस्थित नागरिकांनी दानवे यांचा निषेधसुद्धा केला. आज राज्यभरात नाभिक समाजासह बहुजन समाजातील बरेच जात समूहांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. येणाऱ्या 8 दिवसाच्या आत दानवे यांनी समाजाची माफी मागितली नाही तर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानी लाखोंच्या संख्येने राज्यातील नाभिक समाज गोळा होणार व त्यांच्या घरासमोर केस मुंडण आंदोलन करणार असे सुद्धा यावेळी सांगण्यात आले. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन टॅपिंग प्रकरणी नोटीस पाठवून त्यांना चौकशीकरिता दिनांक 13 मार्च 2022 रोजी BKC पोलीस ठाणे बांद्रा येथे बोलवण्यात आले. याचा निषेध म्हणून भाजपा पदाधिकारी मूर्तिजापूर शहर व ग्रामीण यांनी दिनांक 13 मार्च 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक स्टेशन विभाग मूर्तिजापूर येथे महाविकास आघाडी सरकारविरोधात निदर्शने केली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष रितेश सबाचकर, भाजपा तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, कमलाकर गावंडे, भाजीयुम तालुका अध्यक्ष पप्पू मुळे, राजू कांबे, प्रमोद टाले, गजानन नाकट, राम जोशी, दिग्विजय गाडेकर, बबलू ढोक, साहेबराव राऊत, बबलू भेलुंडे, रोहित अव्वलवार, राहुल गुल्लाने, प्रदीप बोलके, राजश्रीताई बोलके, धनंजय कुलकर्णी, निलेश वानखडे, राम खंडारे, मनोज गुप्ता, विलास सावळे, ज्ञानेश महामुने, गणेश ठाकरे, बादशाह यांची तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. कॅमेरामन अभिजित देशमुखसह प्रतिनिधी सुमेध सोनवणे, मूर्तिजापूर. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत. कामठी मध्ये नागपूर महामार्गावरील रामलक्ष्मी नगर आशा हॉस्पिटल मागील प्रांगणात 20 मार्च ते 23 मार्च असे 3 दिवसीय स्वास्थ्य संवर्धन व 108 कुंडीय गायत्री महायज्ञ करण्यात येत आहे. यहाँ पर कामठी शहर में पहली बार 108 कुंडी गायत्री महायज्ञ होने जा रहा है, जिसकी कलश यात्रा 20 तारीख को रविवार के दिन सुबह 8 बजे पोराल पार्क से निकलेगी, जिसके अंदर में माताएं बहनें सिर पे कलश धारण करके समस्त नगर के देवताओं को आवाहित करेगी. वहीं भाई लोग मस्तक के ऊपर में मंत्र लिखन की किताबें रखेंगे. मुस्लिम बहनें यहाँ पर कुरान सिर पर रख के चलने वाली है. क्रिश्चन महिलाएँ यहाँ पर बाइबल सिर पर रख के चलने वाली है और कुछ बहनें यहाँ पर बाबा साहब का संविधान भी अपने सिर पर रख के चलने वाली है. इस तरीके इस माध्यम से हम पूरे विश्व को एक समता का एक धागे में पिरोने का संदेश देना चाह रहे हैं. क्या उद्देश्य है आपका? हमारे 108 कुंडी गायत्री महायज्ञ का उद्देश्य स्वास्थ्य संवर्धन और रोग एवं पीड़ा पतन का निवारण है. कोरोना की इस महामारी के पश्चात जो लोगों के मनों में और सूक्ष्म जगत में जो एक निगेटिविटी का भाव है, उस पूरे निगेटिविटी के भाव को यहाँ से हम रिमूव करके हिमालयन जड़ी बूटियों के द्वारा हम हवन करने वाले हैं. इसमें केवल शुद्ध देसी गाय का ही शुद्ध घी हम इसमें इस्तेमाल करें, जर्सी गाय या भैंस का दूध का घी हम इसमें इस्तेमाल नहीं करने वाले हैं. गौ अनुसंधान. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथे 10 दिवसीय श्रामनेर महिला उपासिका आणि समता सैनिक दल शिबिराचे थाटात उद्घाटन करण्यात आले. दिनांक 11 ते 20 मार्च दरम्यान 10 दिवस हे शिबिर चालणार आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष आकाराम भोरखडे होते, तर उद्घाटन जिल्हाध्यक्ष पी जे वानखडे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शन म्हणून भंते बी संघपाल यांनी 35 उपासकांना श्रामनेर म्हणून प्रवज्ञा दिली. माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब इंगळे, दारुकार, केंद्रीय शिक्षक ज्ञानोपा कांबळे, गौतम डोंगरे, बुद्धघोष तायडे, विष्णू शृंगारे इत्यादी उपस्थित होते. तालुका शाखेचे सचिव रामराव इंगळे, सुरेश इंगळे, रामेश्वर धनदर, अशोक इंगळे, अमोल वानखडे, विजय वानखडे, देवानंद वानखडे, दिनेश आटोटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डी एस ननीर यांनी केले. माना शाखेचे प्रतिनिधी गोविंद कोकणे, तुकाराम कोकणे, रत्नदीप डोंगरे, अजय चक्रे, रामभाऊ चक्रे, जिल्हा परिषद सदस्य नसीम परवीन मुक्तार, पंचायत समिती सदस्य धुर्डे इत्यादी परिश्रम घेत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. या प्रकरणावरून खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाने आक्रमक होऊन नोटीसची होळी करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने जोरदार घोषणाबाजी केली, तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार आकाश पुणकर यांनी बोलताना म्हटले की देवेंद्र फडणवीस यांना हात लावला तर जशी नोटीस जाळण्यात आली तसेच महाविकास आघाडी सरकारला सुद्धा आग लावू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. रामटेक तालुका विधी सेवा समिती व तालुका बार संघ रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय रामटेक येथे राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित अदालतीमध्ये नेमलेल्या पॅनल समोर 68 प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यात आला. यात 20,77,000 रुपये तडजोड करून हा निपटारा करण्यात आला. या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश व्ही पी धुर्वे, लोकन्यायालयाचे उद्घाटन प्रसंगी आलेले प्रमुख पाहुण्यांसह सहदिवाणी न्यायाधीश कामठी ए कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. लोकन्यायालयाचा जास्तीत जास्त फायदा घेऊन लोक अदालतीच्या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा व आर्थिक वेळेची बचत करावी असे आवाहन व्ही पी धुर्वे यांनी केले. 20,77,000 रुपयांची तडजोड करत 68 प्रलंबित प्रकरणे निपटण्यात आली. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. तर नेहमीच एका पक्षकाराची जीत होते आणि दुसऱ्या पक्षकाराची हार होते, त्यामुळे माझं ही विनंती आहे की प्रत्येकानं सामंजस्यानं आज जे काय डोक्याला ठेवण्यात आलेले खटले आहे ते यशस्वी करू, निकाली करूया आणि यशस्वी करूया. धन्यवाद. भंडारा जिल्ह्यामधील मोहाडी तालुक्यातील डोंगरगावचे सुपुत्र संदीप भोंडे सैन्यात कर्तव्य बजावित असताना जम्मू काश्मीर येथील कुलपाडा येथे शहीद झाले. त्यांना स्वर्गीय डॉक्टर बाबूराव मेंढे प्रतिष्ठानतर्फे गड किल्ले दर्शन मोहिमेत सहभागी युवकांकडून रायगड किल्ल्यावर श्रद्धांजली देण्यात आली. शिवाजी महाराज की जय.
बीड मधील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून मुंडे बहीण भावात चांगली जुंपली आहे. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याला बदनाम करू नका अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर केली. दरम्यान यालाच प्रत्युत्तर देत खासदार प्रीतम मुंडे यांनी तुमच्याच नाकारतेपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली असल्याचं त्यांच्या पत्रकात म्हटले आहे. आता याच मुद्द्यांवरून मुंडे भावा बहिणीत शाब्दिक युद्ध रंगले आहे. भाऊ धनंजय मुंडे यांनी बहीण प्रीतम मुंडे यांना प्रत्युत्तर देत नाकारते आणि करतेपणाची चर्चा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या असं आवाहन केलंय. जेवली नाही खाल्ली नाही दगदग झाली म्हणून पडणार आहे इतकी कमकुवत आहे का तिच्या आयुष्यात? पहिल्यांदा प्रचाराचा सभा होत आहे का? आजपर्यंत कोणतीही निवडणूक असली जगातली तरी सगळ्यात जास्त महाराष्ट्रात फिरणार आहे तिच्या मागे सगळा जात आहे. संघर्ष यात्रा काढली तेव्हा दिवस दिवस दिवसातून आठात आठात दहा दहा पंधरा पंधरा सभा घेतल्या भूकेमुळे चक्कर म्हणून पडते का? अशा घाण्याच्या पातळीचे आरोप केले. तिचं मन इतकं खिन्न झालंय की तिला काही सहन झाला नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही सगळे आमच्या बरोबर आहात हीच आमच्यासाठी धीर देणारी गोष्ट आहे. सगळ्या गोष्टी राजकारणापुरत आहे, निवडणुकीपुरत करणारे आम्ही कुणाचा? ज्या खासदारांनी 7-7.5 वर्ष झालं या जिल्ह्याच्या खासदार म्हणून त्या काम करतात, देशाच्या नेत्या म्हणून त्यांच्या वडील भगिनी म्हणजे काम करतात, आणि त्यांच्या काळामध्ये रेल्वेचा डब्बा बनवायचा कारखाना लातूरला जातो, कुणाचा नाकारतीपणा आहे? अरे तोच जर कारखाना इथं असता तर आम्हीसुद्धा तुमचं स्वागत केलं असतं, आणि तुम्ही किती करतेत आम्ही जगाला सांगितलं असतं. पण एवढा मोठा प्रकल्प तुम्हाला या मागासलेल्या बीड जिल्ह्यात थांबवता आला नाही. खासदार असून, मंत्री असून, राज्यात केंद्रात सरकार असून ते लातूरला गेलं आणि तुम्ही आम्हाला नाकारते म्हणताय. विषय नाकारते आणि करतेपणाची चर्चा एकदा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या, पण कृपा करून करते आणि नाकारतेपणात जिल्ह्याला बदनाम करू नका. जिल्ह्याच्या या मातीची किंमत जरी तुम्हाला कळाली नसली तरी आमची कुठं या मातीशी इमान जोडलेलं आहे, त्या मातीची चेष्टा करू नका. तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.